ओके, म्हणजे तू हे सगळं स्पष्टपणे सांगितलंस ना मला, ते मला आवडलं. नाईस. आता मी पण जरा स्पष्ट बोलू. हे बघ रोहित, तुला आमची प्राचू आवडत असेल आणि आमच्या प्राचूशी तुला लग्न करायचं असेल तर तुला तुझ्या घरच्यांशी बोलायला लागेल. कसं आहे, आमच्या घरच्यांना कुठलीच गोष्ट अशी लपून छपून केलेली चालत नाही, आवडतही नाही. हा पण मी प्राचीशी लग्न करणार आहे एकदम नक्की आहे, कारण तिच्याशिवाय नाही राहू शकत मी. हे बघ रोहित, असं जर असेल तर तुला तुझ्या आई बाबांशी बोलायलाच लागेल. हा कंपल्सरी. टेन्शन घेऊ नकोस, एक काम कर. आता गणेशोत्सव येतोय, करेक्ट? बाप्पा येणार आहेत सगळ्यांच्या घरी, तू तुझ्या आई बाबांना घेऊन आमच्या घरी ये. घरी? हो, दर्शनासाठी. हा ठीक आहे, पण मी गॅरंटी नाही देऊ शकत की ते येतील तुम्हाला भेटायला. ठीक आहे, ते आपण नंतर बघू. गणेशोत्सवाच्याही आधी दहीहंडी येते. तू प्राचूचा मित्र म्हणून आमच्या घरी येऊ शकतोस ना दहीहंडीसाठी? मज्जा करूयात आपण. विचार करू नकोस रोनित, आमच्या घरी ये, आमच्या घरच्यांना भेट. म्हणजे तुला हे कळेल ना आमच्या घरचे कसे आहेत, कानिटकर फॅमिलीशी ओळख होईल तुझी. कसं आहे, आमच्या घरचे आहेत जरा जुन्या कल्चरचे, पण त्यांचे विचार जुने नाही आहेत. आणि म्हणजे मी आधीही सांगितलं तुला, आमच्या घरच्यांना असं काही लपून छपून केलेलं चालत नाही, आवडत नाही. त्यांचं असं म्हणणं असतं की आपण जेव्हा एखादी गोष्ट अशी लपून छपून करतो ना, तेव्हा आपल्यात एक चोर दडलेला असतो. ठीक आहे, तुम्ही जे काय बोलताय ते पटतंय मला, चालेल, प्रयत्न करतो मी. अप्पू, कसं वाटलं तुला रोनित? आवडलं मला. आवडला ना? हो, पण राजू एक गोष्ट मला कळत नाहीये. रसी, त्याने जे काही एक्सप्लेनेशन दिलं ते पटलं मला, पण एक गोष्ट नाही कळली. काय? बघ ना, म्हणजे त्याचं जर हे म्हणणं असेल की त्याचं तुझ्यावर प्रेम आहे, तो तुझ्याशी लग्न करायला तयार आहे, मग तरी तो त्याच्या घरच्यांना हे सगळं सांगायला का तयार नाही? अप्पू अगं, मी त्याला किती तरी वेळा सांगितलं की तू तुझ्या घरी बोल, घरच्यांना सांग, हवं तर माझ्या घर तर तुझ्या आई बाबांना भेटायलाही येतील, पण त्याला काही पटतच नाही अगं. ठीक आहे, डोंट वरी, एकदा का तो दादा काकाला भेटला ना की सगळं नीट होईल. आय होप तो दहीहंडीच्या दिवशी घरी येईल आपल्या. येईल म्हणजे काय? आय होप वगैरे नाही, त्याला यायलाच पाहिजे प्राचू. हे बघ, तो आला ना की सगळं नीट होईल. हा अप्पू, थँक्यू सो मच. आणखी काही? वेडी, थँक्यू कसली म्हणतेस ग? नाही खरंच, तू तू नसतेस तर काय झालं असतं माझं? अप्पू, मला ना वाटतं कोणीतरी आपला पाठलाग करतंय. पाठलाग करतंय? तो अगं, तो लाल टी शर्ट घातलेला माणूस बघ ना, केव्हापासून आपल्या मागावर आहे. तुला खरंच असं वाटतंय तो आपला पाठलाग करतोय? हो, तो खूप वेळापासून आपल्या मागे मागे येतोय, मी पाहिलं. थांब, मी बघते, थांब. शांत. काय झालं? हसायला काय झालंय? काय जोकर दिसतोय? मी जोकर दिसतोय? सी,
नाही, आम्ही कपड्यांना नाही हसलो. मग तू हे असे कपडे कधी घालत नाहीस ना, आणि आज अचानक असे काहीतरी कपडे घातलेत म्हणून ते डिफरंट दिसतंय ना, वेगळे वेगळे दिसतंय, वेगळं वेगळं दिसतंय ते. म्हणजे तेच तेच म्हणायचंय तुम्हाला, जिच्यासाठी करतोय तीच हसते, कशाला इथे थांबू. मग असो मी निघतो. काय काय कुठे चाललास तू खरोस? चालू मी बाहेर चाललोय. आता बाहेरच आहेस ना, मग आता अजून बाहेर कुठे जायचंय तुला? का मला वाटू शकत नाही परत बाहेर जाव असं? वाटू शकत ना, पण मी सहजच विचारतीये कुठे जायचंय तुला खरोस. हा कोणाला तरी भेटायला जायचंय, मीटिंग आहे माझी. खडूस तुझी मीटिंग आहे? तू मीटिंगला हा असा जाणार आहेस? हा मीटिंग असते शी. ठीक बाय. चल आपण पण जाऊया. जाऊया? अगं काय करू मी तुझ्या भावाच, अरे अचानक हे असं काहीतरी. अगं पण चांगलं आहे ना, तुला असे स्टायलिश कपडे आवडतात ना, मग काय प्रॉब्लेम आहे? सी प्रॉब्लेम हा आहे प्राचू, की हे सगळं खडूस माझ्यासाठी नाही करत आहे. मग कोणासाठी केलं? तो प्रेमात पडलाय, आणि तू जिच्या प्रेमात पडलाय ना तिच्यासाठी तो हे सगळं करतोय. कशावरून? कशावरून प्राचू? माणूस प्रेमात पडल्यावर आहे ना स्वतःला बदलतो, हा त्या व्यक्तीसाठी बदलतो ज्या व्यक्तीच्या प्रेमात पडलेला आहे तो माणूस. हे बघ, आता तुझंच बघ ना, म्हणजे तू दररोज घर टू कॉलेज, कॉलेज टू घर एवढंच करतेस, हा बरोबर. पण हे सगळं करून तू बोर झालीस, तुला रोनित बरोबर टाइम स्पेंड करायचा असतो, त्याच्यासाठी तू खोटं बोलतेस घरात. खोट बोलून तू रोनितला भेटायला घराच्या बाहेर पडते. खोटं बोलणं तुझं नेचर कधीच नव्हतं प्राचू, पण तू हे सगळं केलंस कारण तू प्रेमात पडलीस. प्राचू प्रेमात पडलेली कोण ऐकणार आहे इथं? मग कोण ऐकणार आहे? माझा मुद्दा हा आहे की तू प्रेमात पडलीस म्हणून तुझ्यात हा बदल झाला ना, तसच खरूस प्रेमात पडलाय. पण दादा कोणाच्या प्रेमात पडणार आहे? अजून कोण? कोण? नेत्राताई. अपसेट का बसलास तू? अपसेट नाहीये, ओके अपसेट का असेल. खोटं बोलतायत नाही तुला कुठे. आपली तुला माहिती आहे ना, प्राची बरोबर मी कधीच बापासारखा नाही वागलो. कायम एक बेस्ट बडी, जवळचा मित्र म्हणून मी तिला नेहमी सपोर्ट केला. आज तिचं जर मला का नाही सांगितलं यार? अरे आय एम हर्ट. कुकी तसं काही नसेल, अरे म्हणजे एवढं काहीच झालेलं नाहीये कुकी. कम ऑन कुकी, चेअर अप, बघ ना सगळं. मी सिलिंग फॅन आहे, स्विच ऑन केला मूड ऑन झाला, रेग्युलेटर फिरवला की मूड अजून छान झाला. कम ऑन अप्पू. ओके सॉरी. हे बघ कुकी, हे बघ मला तुला हर्ट करायचं नव्हतं, पण बघ ना तूच बघ, आपल्या घरात कोणी अपसेट असेल, सॅड असेल, तर त्यांना समजवून कोण सांगतं? तूच की नाही, त्यांना हसवतं कोण?
तूच की नाही? मग विचार कर ना कुकी, आपल्या घरातली अशी एक व्यक्ती जी सगळ्यांना हसवते, सगळ्यांना खुश ठेवते, तीच व्यक्ती अशी अपसेट सॅड असेल तर घरातली एक तरी व्यक्ती आनंदाने सण एन्जॉय करू शकेल का? हे बघ, मी रिक्वेस्ट करते तुला, किमान आजच्या दिवसापुरतं का होईना जरा खुश राहा आपल्या घरच्यांसाठी. मला जमेल असं वाटत नाही, आणि अप्पू मी तुला खोटं प्रॉमिस नाही करू शकत. एक हरलेली व्यक्ती तुमच्या ग्रुपचा मस्तीखोर लीडर नाही होऊ शकत ना आता परत. अरे नाही नाही नाही, आम्हाला आमचा आधीचा कुकी हवाय परत. पण मला ते जमणार नाही. हे बघ, सण आहे म्हणून मला तुमच्या आनंदावर विरजण नाही घालायचं. मी असेल तुमच्या बरोबर, पण एकदा नाही होऊ शकत ना मी. नो ब्रो, तू आमच्या बरोबर असेल ही खूप मोठी गोष्ट आहे, खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे आमच्यासाठी, कळलं? आणि कुकी, हे बघ, आज सणाचं वातावरण आहे घरात, छान डेकोरेशन करतोय घरात सगळे, देव येणार आहेत ना, सगळं नीट होईल कुकी, खात्री आहे मला. देव खरंच नीट करेल सगळं. हे ओके, विश्वास ठेव. माई माई, तुमचं सगळं पटतंय मला, आणि मला माहिती आहे की जन्माष्टमीच्या पूजेची सगळी जबाबदारी दादांनी माझ्यावर सोपवली, त्यामुळे मी ती नीट पार पाडेन. हा, आणि हो, मी आता उदास नाही राहणार. हा. अप्पू, कुठे होतीस तू? मी बाहेर फ्रेंड ला भेटायला गेलेले, अभ्यासाच नोट्स घ्यायला. प्राचू पण माझ्या बरोबरच होती. अप्पू थँक्यू, तू दिवसभर प्राचू सोबत होतीस. तू सोबत असताना तो मुलगा काही प्राचूला भेटायचं धाडस करणार नाही. पुन्हा घरच्यांशी खोट बोलतीयस, सगळ्यांना कळलं तर? अप्पू, अप्पू. हा, काय ग, कसला विचार करते? नाही नाही, काही नाही. ये ना अप्पू, बस आम्हाला मदत करिये. बस बस ये. अग, हा पण मला ह्यातलं काही माहित नाहीये. अप्पू, अगं काही नाही, म्हणजे बघ, आपल्या घरात नवीन बाळ जन्माला आल्यावर त्याचे आपण कसे लाड करतो, तसंच बाळकृष्णाचे लाड करायचे. पुढच्या वर्षी मानसी वहिनीचं सुद्धा वाढणार आहे, मग तेव्हा मुळे ते चालायला सुद्धा लागलं असेल ना, तेव्हा आपण आहे ना त्याला बाळकृष्णासारखे छान कपडे घालूयात, मस्त तयार करूयात, छान फोटोज काढूयात, किती मजा येईल ना. हो. हा, मला एक बेसिक गोष्ट माहिती आहे की बाबा श्रीकृष्णाच्या बर्थडेच्या दुसऱ्या दिवशी दही अंडी फोडतात. हा, पण ते का फोडतात माई? कारण श्रीकृष्णाला लोणी खूप आवडत असते. गोकुळातल्या गोपिका त्यांच्या घरातलं दूध दही लोणी मथुरेला विकायला घेऊन जात, पण त्यातलंच दूध दही लोणी वरती शिंक्यामध्ये मडक ठेवून असं वरती टांगून ठेवत असत. अच्छा, पण असं का? कारण श्रीकृष्णाला आवडायचं ना, म्हणून. गोपिका बाजारात गेल्या की दुपारी भूक लागल्यानंतर श्रीकृष्ण गपचूप गोपिकांच्या घरात शिरायचा, त्याला त्या मडक्यामधलं लोणी हवं असायचं, पण आता ते आहे वरती, मग काय करणार? म्हणून ते काय करायचे, एकमेकांच्या पाठीवर उभे राहून त्या मडक्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करायचे, पण ते मडकं काही त्यांच्या हाती लागायचं नाही. मग ते काय करायचे, एक काठी घ्यायचे, त्या काठीने ते मडकं फोडायचे आणि त्यातलं लोणी चोरून खायचे. म्हणून बाळकृष्णाला प्रेमाने माखण चोर असं म्हणतात.
आणि कृष्णाच्या त्या बाललीलाचं प्रतीक म्हणून आपण एकमेकांच्या खांद्यावर चढतो आणि दहीहंडी फोडतो. हा छानच आहे हे सगळं, पण मला एक गोष्ट कळली नाही माई. गोपिकांना माहित असायचं की श्रीकृष्ण आणि त्याचे सगळे फ्रेंड्स येणार आणि दही लोणी हे सगळं चोळून खाणार, तरी सुद्धा रोज त्या असं वरती दही लोणी लपवून का ठेवायचा? कारण की श्रीकृष्ण आपल्या घरी येऊन लोणी चोरून खातो हे गोपिकांना आवडायचं. श्रीकृष्णाचे सवंगडी गरीब होते ना, त्यांना दूध दही लोणी मिळायचं नाही, म्हणून मित्रांसाठी श्रीकृष्ण अशा युक्त्या शोधून काढायचे. अच्छा, म्हणजे माई श्रीकृष्ण त्याच्या मित्रांसाठी चांगल्यासाठी ह्या अशा खोड्या करायचा. असा देव असेल तर तू माझा पण फेवरेटच होईल ना. म्हणजे माई आपल्या मित्रांसाठी आपण असं काहीतरी चुकीचं पण चांगल्यासाठी, हा चांगल्यासाठी चुकीचं वागलो तर चालतं ना ते. अप्पू, हा कशाबद्दल बोलतेस तू? नाही नाही काही नाही, तू आत्ता हे जे सगळं मला सांगितलंस ना माई ते मला आवडलं. छान आहे ते, म्हणजे मला कळलं ते तू काय काय सांगितलंस ते. राजू काय आता कसले विचारात? आपण काही चुकीचं नाही ना करत. खूप भीती वाटते ग, माझं रॉनीतवर खरंच खूप प्रेम आहे. पण आहे ना प्रेम, हो की नाही? म्हणून तर त्याला आपण बोलवतोय ना जन्माष्टमीच्या पूजेला आपल्या घरी. आणि तो आल्यावर घरी काय सांगणार? ऐक, आपण घरी सांगूयात ना, तो तुझा जवळचा मित्र आहे म्हणून करायला लागेल. प्राचू हे बघ, आपण हे सगळं चांगल्यासाठी करतोय की नाही, चांगल्या इंटेन्शनने करतोय ना, आणि मला खात्री आहे रोनीत आपल्या घरच्यांना नक्की आवडेल आणि सगळ्यांचा तुझ्यावर असलेला रागही निघून जाईल. तुला खरंच वाटतं असं? हो य. प्राचू म्हणजे बघ ना, श्रीकृष्ण कसा त्याच्या फ्रेंड्सना घेऊन सगळीकडे जायचा, तस या सगळ्या बाबतीत मला कोणाला तरी कॉन्फिडन्स मध्ये घेणं गरजेचं. खडूस म्हणाला तसं, सगळंच ओझ तुम्ही एकटीने ना कोणा उचलायला, पण कोणाला विचारणार? ह्या बाबतीत कोण मदत करू शकेल? बघू हे बघ माई, आज आपण बाळकृष्णाला नवीन नवीन कपडे घालून सजवणार आहोत बरोबर. तसंच आपल्या घरातली सुद्धा एक व्यक्ती आहे जी रोज नवीन नवीन कपडे घालून नटणार आहे. कोणाबद्दल बोलतेस तू अप्पू? कडूस बद्दल. अग हो सुने, त्याने ना असं खूप काही काही वेगळी 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 शॉपिंग केली आहे. बर, इतके कपडे घेतलेत ना की काय विचारायलाच नको, आणि ते कपडे त्याच्या नेहमीच्या स्टाईल पेक्षा काहीतरी भलतेच आहेत. आश्चर्यच आहे. नाही म्हणजे दिवाळी सोडली तर शशांकने स्वतःसाठी कधीही कपडे खरेदी केले नाही काय? मग शशांकची आत्ताची खरेदी आखिर किस खुशी में अप्पू? मला नाही माहिती किस खुशी में, तो आला की त्याला विचारा. <laughs>
शशांक काय झालं चिंटू, अरे काय झालं कुठे तू शशांक, काय झालं आणि चिंटा ही मुलं कोण आहेत? काही विशेष नाही झालंय, जस्ट असं थोडस. काय झालं, ऍक्सिडेंट वगैरे झाला का? हे सर ना आमच्या डान्स क्लास मध्ये डान्स शिकतायत. काय शशांक डान्स? एक मिनिट, तुम्ही काय बोलताय तुम्हाला कळतंय का? अहो असं का बोलताय? हे सर आमच्यासोबत डान्स शिकतात, आज डान्स करताना हे पडले आणि यांचा पाय मुरगळला.